लोकसभा निकालाचा पहिला कल समोर आलाय. बारामतीतून सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे. मुंबईतून भाजप उमेदवार पियुष गोयल आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर आणि अरविंद सावंत आघाडीवर आहेत. शिरूरमधून अमोल कोल्हेंनी आघाडी घेतली आहे. सांगलीतून संजय काका पाटलांनी आघाडी घेतली आहे. तर नागपूरमध्ये नितीन गडकरींनी लीड घेतली आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत. तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांनी आघाडी घेतली आहे. देशात एनडीए 121 जागांवर आघाडीवर आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 12 तर महायुती 9 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे.